मुरबाड तालुक्यात 29 एप्रिल रोजी सायंकाळी 4 दरम्यान चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्याने त्यात जवळपास 6 गावातील छपरे कवले तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ताबडतोब तलाठी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा सुरू केला असून ज्या गावात नुकसान झाले आहे त्या गावात तलाठी जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. आतापर्यंत 6 गावातील 86 जणांचे पंचनामे झाले आहेत. पाहूया आमच्या वृत्तवाहिनीने घेतलेला या बातमीचा आढावा.